भारत 24 अपडेट, प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत। पट्टन कोडोलीत पश्चिम महाराष्ट्रात ग्रामीण भागातील पहिली मानाची दहीहंडी सोहळा अभूतपूर्व उत्साहात। तासगावचा जय शिवराय गोविंदा पथक पहिला मानकरी। कोल्हापुरातील पट्टन कोडोलीत प्रथमच ग्रामीण भागातील सर्वात मोठ्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते। 1,01,000 रुपये बक्षिसाच्या या दहीहंडीचा कार्यक्रम अभूतपूर्व उत्साहात पार पडला। सांगली तासगावचा जय शिवराय तरुण मंडळ गोविंदा पथक या 1,01,000 रुपये बक्षिसाची दहीहंडी फोडण्याचा पहिला मानकरी ठरला। या दहीहंडीचा कार्यक्रम पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने पंचक्रोशीतील ग्रामस्थांसह महिलांचीही प्रार्थनीय उपस्थिती होती। अत्यंत उत्साहात डीजेच्या ठेक्यावर तरुणाईनेही ठेका धरला होता। स्वर्गीय पुष्पादेवी मसूरकर फाउंडेशनच्या वतीने श्री विठ्ठल बिरदेव मंदिर परिसरात या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते झाले। आमदार राजूबाबा आवळे, माजी आमदार सुजित मिंचेकर, माजी मंत्री जयवंतराव आवळे, राजवर्धन निंबाळकर, सिने अभिनेत्री शर्वणी पिल्लाई, स्मिता शेवाळे, उद्योगपती अमित माळी, राहुल सावंत आदींसह सामाजिक राजकीय उद्योजक रील स्टार मान्यवर उपस्थित होते। हे सर्वांचे स्वागत स्वर्गीय पुष्पादेवी मसूरकर फाउंडेशनचे सर्वेसर्वा डॉक्टर कृष्णात मसूरकर, यशस्वी मसूरकर यांनी केले।